गिरी, अरे तानाशाही, अरे दादा गिरी, अरे तानाशाही, पुरे समाजावर अन्याय करणाऱ्या तथाकथित त्या गोरक्षकांचा, पुरे समाजावर हनमार करणाऱ्या तथाकथित गोरक्षकांचा। आपण बघतोय आता ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी ऍक्शन कमिटीतर्फे आज लाक्षणिक उपोषण येथे ठेवलेलं आहे आणि कुरेशी जमात आणि कुरेशी जमाताबरोबर विविध संघटनेचा पाठिंबा त्यांना दर्शवलेला गेलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत नगरसेवक माजी नगरसेवक गफूर पठाण आहेत। नेमकं काय प्रकार आहे या ठिकाणी कुरेश जमातीने जे कलेक्टर ऑफिसवर जे आंदोलन जे केलं, धरणे आंदोलन जे आज निषेध जे केलेलं आहे, त्याची एकच आहे की त्यांच्यावरती जे अलीकडच्या काळात जे अन्याय बेकायदेशीररित्या जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी प्रशासनाची झोप उडवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। सर्व कायदेशीर बाबीनुसार धंदा करत असताना देखील कायदेशीर मार्गाने या ठिकाणी जे गोरक्षकाच्या नावाखाली जे जातीवादी शक्ती त्यांना त्रास होतोय, त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, त्याच्या वाचा फोडण्यासाठी त्याची कंप्लेंट करण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन ते देणार आहे। नेमका तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आता नेमका आमची मागणी आहे की मी ऑल इंडियाच्या मधून कुरेश पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने मी सादिक कुरेशी बोलतोय की गेल्या अनेक वर्षापासून आमचे सभासद खरेदी विक्री करणारे सर्व महाराष्ट्र शासनाने सेंट्रलचे कायद्याचं पालन करून आम्ही म्हशीचे खरेदी विक्री करणारे आम्ही व्यापारी आहात। आम्हाला जे खरेदी विक्री करत असताना बाजार समितीमध्ये खरेदी विक्री केलेले शासनाची पावती आहे, आरटीओने परवाना दिलेला आरटीओचा परमिटच सहित आम्ही गाड्या कायदेशीर वाहतूक म्हशी वाहतूक करत असताना आमच्यावर दबावपोटी पोलीस प्रशासन गोरक्षाला खतपाणी घालून रस्त्यावर आमच्या गाड्या अडवून काही कारणं सांगून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमच्या लाखो रुपयाचे म्हशी जप्त करीत आहे। कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर आमची म्हशी आम्हाला परत मिळत नाही। तरी आमची पहिली प्रमुख मागणी एक आहे, आजपर्यंत जेवढे पोलीस प्रशासनाने पंचनामा करून जप्त केलेले आमचे मोठे जनावर गोशाळामध्ये आहेत का नाही त्याची इन्क्वायरी बसवण्यात यावी आणि खुले आमचे गोरक्षाचेवाले जे रस्त्यावर जे फिरतात त्यांच्याकडे कुठलाही पाठपुरावा शासनाचे कुठलीही परवानगी नसताना हे गुंड प्रवृत्तीचे लोकांना हे कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि सलाड हाऊसच्या माध्यमातून जे भाकर म्हशी जे खरेदी विक्री करणारे त्याची जे वाहतूक करत असताना देखील आमचे बी व्यावसायिक देखील अनेक या गोरक्षाच्या दबावपोटी काही जिल्ह्यामधले पोलीस प्रशासन व्यवसाय करणारे आमच्या लोकांचं सगळं दुकानं बिकानं बंद केलेले आहेत, ते लाखो लोकांचा रोजगार देखील आमचा बंद झालेला आहे। म्हणजे प्रमुख मागणी तुमची आम्हाला हे सगळं बंद करून रोजगार उपलब्ध रोजगारचे उपलब्ध काही महिला सुद्धा आहेत, तुमचं काय मत आहे? नमस्ते, मी मुस्लिम समाजची महिला अध्यक्ष आहे, पुणे महिला अध्यक्ष मी यांच्या संघ सहमत आहे। कारण की ना लॉकडाऊनमध्ये खूप असे केसेस आमच्याकडे पण आलत्या की त्यांना खूप मारहाण केलं होतं, म्हणजे चौकीत धरून खूप मारलं होतं त्या गायांना ते वगैरे हो, तर मी यांच्या संघ सहमत। म्हणजे फक्त कुरेशी संघर्ष समाजाबरोबर अनेक संघटनांचा पाठिंबा याला आहे। कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड, धन्यवाद। कायदेशीर महाराष्ट्र शासनाने मान्यता प्राप्त जे आम्हाला सलाड भाव दिलेला त्याच्यात इंटीमॉटम पोस्टमॉर्टम होऊन म्हशी भाकड म्हशीची कत्तल होती आणि खरेदी विक्री करणारे 75% लोक व्यावसायिक जे आहे म्हणजे वाहतूक करत असताना काही गोरक्षक त्यांच्याकडे कुठलाही पाठपुरावा शासनाचा नसताना खुलेआम आमचे लोकांना गाड्या आणून बेदम मार करणे, व्यापाऱ्याला त्यांच्याकडे मोबाईल पैसे हिसकून घेऊन त्यांच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमचा लाखो रुपयाचा माल प्रायव्हेट फायनान्स जप्त करतात। जप्त केल्यानंतर मेन कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तसहित आम्ही फायनान्समध्ये गेल्यानंतर आमच्या म्हशी तिथं जागेवर नसतात, तरी आमच्यावर खोटे केसेस करून त्यांनी हे गुन्हे दाखल करीत आहे आणि गेले अनेक वर्षापासून आमचे हजारो जनावर पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करून आमचे जनावर जे जप्त केलेले पांजरपोळवर पांजरपोळमध्ये जनावर आहे किंवा नाही आजपर्यंत आम्ही अनेक वेळा मागणी केली तरी पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या महाराष्ट्र शासनाच्या देखील लोकांनी आज परवा दिवशी 15 दिवस अगोदर चाकण बाजारमध्ये शनिवारचे दिवस बाजार खरेदी विक्री करत असताना जनावरचे जे म्हशी बांधलेले होते 4-5 गाड्या तिथं म्हशी भरण्यासाठी गेल्या असताना ते ड्रायव्हर लोक आणि व्यापाऱ्याला तर बघा तिथं बेदम मारहाण करून एवढं जखमी केलं त्यांना जीव मारण्याचं सर्व हत्यारे घेऊन प्लॅनिंग सर्व घेतल्या असताना
तिथं पीआय साहेबाला आम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली की बाबा एवढा जीवत हमला केलेला आमचे अपानर ते मी जेवत बसलेले होते गाडीत, वाहतूक बितूक काय नाही का मशीन आहे तेवढं वाहतूक करत असताना काय नाही जेवत बसले असताना त्यांच्यावर अटॅक केलं, आमची फिर्याद देण्यासाठी गेलं असताना नॉमिनल 324 परवाने गुन्हा दाखल केलं आणि तेच गोरक्षाला कोणी झापड मारलं आमचे अख्खे घरदार उद्ध्वस्त केलं हे पोलीस प्रशासन दुर्लक्ष केलेलं आहे, असले गुंड राज रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना हे पोलीस बंदोबस्त पूर्ण सहकार्य करतात आणि आम्ही कायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर अन्याय करीत आहेत। तुमच्या मागण्या काय आहेत? आमचे मागण्या एक आहे की प्रशासनने कायदेशीर जेवढे आमचे सलाटर कायदेशीर चालू होते ते बंद केले तेवढेच चालू करून आमचे अनेक जिल्ह्यामध्ये बी व्हिसा करणारे लोक आहेत तिथे बी बुकिंगचा व्हिसा करण्यासाठी तेवढे चालू करण्यात विनंती आहे आणि कोर्टामध्ये जे आमचे कोर्टाचे आदेशाप्रमाणे जे मशी आमच्या मे कोर्टाने आदेश दिले ते मुद्देमाल परत आम्हाला रस्ता ताब्यात मिळायला पाहिजे। दुसरा गोरक्षाले जे कायदा हातात घेऊन जे काम करतात ते त्यांच्यावर कडक शासन करून आम्हाला सरकार आम्हाला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळायला। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।